चर्मकार विकास संघ अहमदनगरच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाचा इशारा। दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी शेळगाव येथील मोहन पवार यांची अल्पवयीन मुलगी शाळेतून बेपत्ता झाली। याबाबत कलम 667/2022/663 नुसार 29 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला, परंतु या घटनेस 50 दिवस होत आहेत तर या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही। सदर मुलीचा लवकरात लवकर शोध लावावा, तसेच मनमानी कारभार करणारे रामराव ढिकले यांचे निलंबन करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे। हे निवेदन देतेवेळी संजय खामकर, प्रकाश पोटे, सुभाष सोनोने, मोहन पवार, शुभाबाई पवार, वृषाली पवार, अशोक शेवाळे, अमोल डोळस, बलराज गायकवाड, सुप्रिया काळे, चांगदेव देवराम, संतोष देवराम, विठ्ठल देवरे, सुरेख देवरे, कैलास वाघमारे, संतोष कानळे, अर्जुन कांबळे, संतोष कदम, संदीप डोळस आदी यावेळी उपस्थित होते। मी सुप्रिया काळे, महिला मानव विकास परिषदेचे महिला संघटनेचे अध्यक्ष। तरी आता 2 महिने पूर्ण झाले मुलीला पळवून नेऊन, तरी पण श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PSI PI वगैरे काहीही दखल घेत नाही आहेत। त्याच्यामुळे आम्ही इथं आज धरणे आंदोलन केलेलं आहे। तरी पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे मुलीला व त्यांच्या घरच्यांना काही त्रास होत आहे। त्याच्यामुळं ती मुलगी, अल्पवयीन जी मुलगी आहे, तिचा पोलिसांनी वारंवार ही करून शोध घ्यावा, एवढीच विनंती आमची। आमच्या मुलीवर अन्याय झालेला आहे। 2 महिने झाले तरी आमची मुली आमच्या ताब्यात दिली नाही, आम्हाला न्याय मिळावा हीच आमची विनंती। म्हणून आम्ही इथं दंडाधिकारी तहसीलदार कार्यापुढं बसलो आहोत, आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्या तिथं धरणं आंदोलन धरलं आहे, आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती। 29/8/2022 रोजी भूगल वडगाव येथील अभयराज संजय दांगडे व अभिषेक प्रशांत दिवेकर या दोघांनी मावस बहिणीच्या मदतीने शेडगाव येथून सकाळी 8-8:30 दरम्यान जबरदस्तीने पळवून नेलेले आहे। या गोष्टीला आज 2 महिने पूर्ण होत आहेत। त्यानंतर आम्ही 29/8 फिर्याद देऊन आम्हाला मुलीचा कुठलाही तपास लागला नाही किंवा त्यासाठी आम्ही उपोषण केले श्रीगोंदा पोलीस स्टेशन तहसील समोर। कर्जतचे DYSP येऊन त्यांनी आमच्या दुसऱ्या दिवशी उपोषण मागं घेण्याची विनंती केली। बघा की आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला निवेदन देतो की तुमची मुलगी आम्ही 8 दिवसात आणू व बाकीचे आरोपींवर योग्य ती कारवाई करू। त्याच्यानंतर त्यांनी एंट्रासिटी पोस्टो लावला 8 आरोपीवर, अद्याप मुलीचाही शोध लागलेला नाही आणि आरोपी एकाही आरोपीला अटक केलेली नाही। वारंवार आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PSI अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे जात होतो, त्यांना 5 मिनिटं भेटण्यासाठी जवळजवळ आमचे 15 दिवस निघून गेले तिथे। तरी त्यांनी आम्हाला ओढीची उत्तरं दिली व तपास करतोय, जर तुम्हालाच काय माहिती मिळत तर द्या अशा स्वरूपाची आम्हाला उत्तरं देऊन आज 2 महिने पूर्ण होऊन गेले। यांची कन्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये ढिकले साहेबांकडे गुन्हा दाखल असताना देखील ती मुलगी अल्पवयीन आहे, पोस्ट अंतर्गत 8 आरोपीवर गुन्हा देखील दाखल आहे, परंतु वादग्रस्त पोलीस अधिकारी ढिकले साहेब यांनी नेहमीच्याच आपल्या कामकाजाप्रमाणे यात देखील कुठेतरी तडजोड केल्याची जाणवते। त्यामुळंच की आज महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि विशेष म्हणजे श्रीगोंद्यामध्ये सतत काही ना काही घटना या ढिकले साहेबांच्या अंतर्गत होत आहेत। माझी नूतन पोलीस अधीक्षक सन्माननीय ओला साहेब यांना विनंती आहे की आपण कृपया या मुलीचा लवकरात लवकर छडा लावा, या सर्व प्रकरणातील आरोपींना अटक करावी, आणि आम्ही चर्मकार विकास संघाच्या वतीने जोपर्यंत ढिकले साहेबांना निलंबन होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। धन्यवाद। 2022 रोजी शाळेतून जबरदस्तीने अभयराज संजय दांगडे व अभिषेक प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या आत्य बहीण मावस बहीण वैष्णवी विलास फुटे हिच्या मदतीने पळवून नेलेलं आहे। या गोष्टीला आज 2 महिने उलटून गेलेला आहे। 29/8/2022 रोजी मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे फिर्याद दाखल केलेली असताना
त्याच्यामध्ये 45 दिवस श्री रामराव ढिकले PSI श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी आम्हाला ओढवाओढीची उत्तरं दिली. 5 फक्त भेटण्यासाठी आम्ही 15 दिवस त्यांच्याकडे चक्र मारल्या, त्या 5 आम्हाला भेटलेले नाही. याच्यानंतर आम्ही 2 10/10/2022 रोजी उपोषण तहसील कचेरीसमोर केलं. त्याच्यानंतर आपले कर्जतचे DYSP साहेब जाधव साहेब यांनी येऊन 11 आम्हाला लेखी निवेदन देऊन किंवा तुमची मुलगी आम्ही 8 20 तारखेपर्यंत धरून आणतो, त्या आरोपींना अटक करतो, तुम्ही स्टेटमेंट द्या. त्या पद्धतीनं आपण त्यांना स्टेटमेंट दिली, 8 नावं दिली, त्यांच्यावर अँट्रॉसिटी पोस्को हे गुन्हे दाखल झाले. त्याच्यानंतर आज 17 होऊन गेले आहेत ह्या उपोषणाच्या नंतर. हां, तर ह्या टोटल घटनेला 2 होऊन गेलेले आहेत आणि गुन्हा दाखल करून 17 पूर्ण झालेले. याच्यामधील आरोपी आठही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा तपास लावलेला नाही. त्या दिवशी मी SP साहेबांचे तिथं आलो होतो. SP साहेब नव्हते, तर त्यांचे अपर अग्रवाल साहेब होते. अग्रवाल साहेबांना आम्ही विनंती केली की बा आमची मुलगी लवकरात लवकर आणून द्या, 2 या घटनेला झालेत. तर अग्रवाल साहेबांनी सांगितलं की बाबा ह्यापेक्षा आम्ही वेगळा तपास करू शकत नाही. मग मला त्याच्यानंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागले. कलेक्टर साहेबांशी तर आम्ही धरणे आंदोलन करत आहे. जोपर्यंत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PSI रामराव ढिकले आणि 8 कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सोडणार नाही. आणि मुलीचा शोध त्यांनी तत्काळ लावावा आणि आरोपींना अटक करावी, एवढीच मी शासनाला विनंती करतो.